दिलासा मिळाला कोर्टाकडून, पण संजय राऊतांनी पुन्हा टीका केली की दिलासा घोटाळा सुरू आहे, एकाच पक्षाच्या लोकांना दिलासा मिळतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार महामानव यांचा स्मृती दिन, न्यायालयीन व्यवस्था बाबासाहेबांनी आपल्याला दिली त्यांचा विश्वास नसेल. आमचा न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे, संजय राउत ने कहा कि एक ही पार्टी के लोगों को मतलब न्याय व्यवस्था पे सवाल उठाया है, क्या कहना? आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जिन्होंने हमें संविधान दिया उनका स्मृति दिन है, मैं उनका अभिवादन करता हूँ. और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने जो न्याय व्यवस्था दिए उसमें हमारा भारतीय जनता पार्टी का संपूर्ण विश्वास है. सर आपको कोर्ट की तरफ से जो राहत मिली है उसके बाद आपको स्टेटमेंट रिकॉर्ड करने के लिए जाना है, आगरा से जो टाइमिंग दी है उसको क्या कहना चाहेंगे? हम जो कह रहे थे वही वापस दोहराएंगे, क्योंकि न्यायालय ने भी वही बात कही है. 58 करोड़ का आंकड़ा आया कहां थे? अब जो न्यायालय में मेरे वकील ने जो बात कही, इज इट अ सेटिंग? एक दिन पहले उद्धव ठाकरे के प्रवक्ता पत्रकार वार्ता लेते हैं, 58 करोड़ अचानक 10 साल के बाद में आंकड़ा रखते हैं, और तुरंत दूसरे दिन पुलिस FIR दर्ज करती है, 420 प्रेस नोट निकालते हैं, किरीट सोमैया का 58 करोड़ का घोटाला. मैं 10 दिन से मांग रहा हूं राउत साहब एक कागज तो दिखाओ, उद्धव ठाकरे जी कहां पैसे इकट्ठे हुए, 58 करोड़ कहां से लाए 10 साल के बाद में. वास्तव में संजय राउत ने यानी उद्धव ठाकरे ने गए 10 दिन में ऐसे 3 महीने में ऐसी 10 नौटंकी की. जब जब ठाकरे जी का कोई मंत्री नेता की प्रॉपर्टी अटैच हुई, घोटाला बाहर आया, क्रेडिट तो मैंने 7,500 करोड़ अमित शाह को दिए, बोलना भूल गया, एक कागज नहीं कुछ नहीं, प्रधानमंत्री जी को इतना बड़ा पत्र लिखा, 4 ED ऑफिसर किरीट सोमैया घोटाला करते हैं, SID भी डाई उद्धव ठाकरे ने, आज 2.5 महीने हो गए कुछ नहीं हुआ. उन्होंने कहा कि किरीट सोमैया के वसई की बेटे की कंपनी में 426 करोड़ वाधवान ने डाले, कुछ नहीं. पालघर की उसकी सोमैया कंपनी में 260 करोड़ ED ने डाले, कुछ नहीं. राकेश वाधवान पार्टनर है, कुछ भी नहीं. जू का 100 करोड़ का जमीन घोटाला, पवई का SRA 433 PAP का घोटाला. तो इस प्रकार से एक डजन घोटाले, क्या उद्धव ठाकरे को यह लगता है क्या ऐसा पत्थर मारने का आगे निकल जाने का? तो अब उनको 58 करोड़ का हिस्सा देना पड़ेगा. किरीट जी तुम्ही होमवर्क साठी नॉट रिचेबल झाला असं म्हणालात, आणि आता पुन्हा मुंबईत परतलेला आहात, त्याच आत्मविश्वासाने आता पुन्हा घोटाळे बाहेर काढताय, कुणाचा नंबर आहे? आता की नॉट रिचेबल हे काही व्यक्तींसाठी असेल, बाकी मी व्यवस्थित काम करत होतो. आणि उद्या त्याचा एक नमुना आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्रात जनतेला प्रॉमिस करतो मी, उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा मी जनतेसमोर ठेवणार आहे. सर आपकी जब एंटीसिपेटरी बेल रिजेक्ट हुई थी उसके बाद आप ये कहा गया होम डिपार्टमेंट की तरफ से कि आप नॉट रिचेबल हैं, आपका कोई अता पता नहीं है, और संजय राउत की तरफ से बयान आया कि आपके खिलाफ लुकआउट नोटिस निकालना चाहिए, इस तरह से क्या कहना चाहिए? संजय राउत तो उद्धव ठाकरे इस प्रकार की नौटंकी करने में माहिर है. संजय राउत तीसरे समन्स के बाद गए थे ED के पास, समन्स आता है उसको कोई वारंट नहीं कहते. संजय राउत 2.5 महीने के बाद गए थे, मुझे छोड़ो, उनको कहो संजय उद्धव ठाकरे को हिम्मत है तो जवाब दे. एक डजन नेताओं की प्रॉपर्टी 13 लोगों की अटैच हो गई घोटाले में, और कोर्ट ने उसके ऊपर रबर स्टैंप लगाया, ये पहली ऐसी महाराष्ट्र में या हिंदुस्तान में पहली कोई राज्य सरकार है कि घोटाले पे घोटाले पे घोटाले, जनता के पैसा लूटना. उद्धव ठाकरे था मेहुना श्रीधर पाटनकर जी प्रॉपर्टी जब्त डाली,
नवाब मलिक स्वतःही जप्त झाले, त्यांची पण प्रॉपर्टी जप्त झाली, संजय राऊतची प्रॉपर्टी जप्त झाली, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, भावना गवळी, आनंद अडसूळ, अजित पवार, यशवंत जाधव, अभी तो और अनेको की होने जा रही होगी क्योंकि घोटाले का पैसा बाहर आया है, हसन मुश्रीफ, अनिल परब, सुजीत पाटकर, सदानंद कदम, घोटाले बाद सरकार का हत्या पेक्षा आणखीन काय मोठा पुरावा पाहिजे? सर, ये कहा जा रहा है सरकार की तरफ से महाराष्ट्र में कि ये सब जो अटैच हो रहा है और ये सब ईडी की कार्रवाई, ये महाराष्ट्र सरकार को अस्थिर करने के लिए ये सब किया जा रहा है, क्या कहना चाहते हैं? स्वाभाविक है, देखो जो माफिया है, माफिया सरदार है, उनके जो माफिया नेता जो लूट रहे हैं, वो लूट जनता के सामने आ रही है और एक के बाद एक के ऊपर कार्रवाई हो रही है, तो उनको डर लगना तो स्वाभाविक है। मैं रिपीट कर तो कि मी जी हुई नावो वाचली, आता हे घोटाळे सिद्ध झालाय, कोर्टाने मान्यता दिली। आज पण बघा, परमवीर सिंगाच्या विरुद्धचे सगळे केसेस सीबीआई कडे गेले ना, तो म्हणून हे जे घोटाळेबाज आहेत त्यांचा घोटाळा सिद्ध होऊन त्यांचा प्रॉपर्टी जप्त होत आहेत। शरद पवार, उद्धव ठाकरे, अनिल देशमुख साठी 10 वेळा वर खाली गेले कोर्टात, पण घोटाळा होता म्हणून प्रॉपर्टी तर जप्त झालीच ना। 18 ते 21 या दिवसांमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या कार्यालयामध्ये चौकशी कामी हजर राहण्यास सांगितले कोर्टाने, तुम्ही जाणार आहात? मागे पण गेलो होतो आमचे प्रतिनिधी, नियमाप्रमाणे तुम्ही किंवा तुमचे वकील जाऊ शकतात। काल पण माझा प्रतिनिधींनी 100 पानी पुराव्यासह माझं निवेदन स्टेटमेंट पोलिसांना दिलं। आम्ही कोर्टात आणि जी तपास यंत्रणा आहे त्यांना रिस्पेक्ट देत आहोत। मी फुल डिटेलमध्ये त्यांना स्टेटमेंट दिलेलं आहे, पुराव्यासह दिलेलं आहेत की विक्रांत अभियान किरीट तुम्हानी 1997-98 पासून सुरू केलं, विक्रांत बताओ डॉक्टर नीतू मांडके, किरण पैंगणकरनी ही मूवमेंट चालू केली, अभियान बाळासाहेब ठाकरेंनी आशीर्वाद दिले, तत्कालीन भाजप सेना महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडेंनी यासाठी 40-42 कोटी राज्य सरकार देण्यास तयारी दर्शवली, त्यानंतर केंद्राचे संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस, भांडुपला मोठी निबंध स्पर्धा मी घेतली होती, 42,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता 2003 मध्ये, ते स्वतः आले होते पार्लमेंट असो विधानसभा असो, अनेक वेळा हा मुद्दा मी उपस्थित केला होता, त्याचा भाग म्हणून चर्चगेट स्टेशनवर एक टोकन सिम्बॉलिक, अरे असे सिम्बॉलिक कार्यक्रम प्रत्येक पार्टी अनेक वेळा करतात, आणि ते केल्यानंतर राजभवनात हे पैसे पाठवले, त्याची चिठ्ठी आहे, पत्र आहे, मी राज्यपालांना भेटलोय, हे पुरावे आहेत। नॉट ओनली दॅट, 17-10 डिसेंबर 2013 कार्यक्रम झाला, 13 डिसेंबरला मी राज्यपालांना भेटलो, 17 डिसेंबर 2013 भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं प्रतिनिधी मंडळ गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींना भेट, त्यांना पण हे आम्ही सांगितलं की मुंबई महापालिकेत शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्षांनी घोषित केलं, महापालिका पण पैसे द्यायला तयार आहेत, आम्ही सांगितलं, आम्ही एक टोकन कार्यक्रम केला। त्यानंतर 2014 ज्यावेळी मोदीजींनी चार्ज घेतलं, विक्रांत वाचवण्यासाठी रिपोर्ट मागवला, तर 15 वर्षात ते सगळं चढलं गेलं होतं, खराब झालं होतं, हलवता येणार नाही म्हणून तो प्रकल्प विक्रांत म्युझियम बनवता आला नाही, त्याचा आज पण आम्हाला दुःख आणि खंत आहे। पण एक फोटो आपण जर पाहिला, प्रणब मुखर्जी जे माजी राष्ट्रपती होते त्यांच्यासोबतचा सध्या व्हायरल होतो, त्यांच्या वकिलांनी काल दाखवला होता, ज्यात तुम्ही आणि संजय राऊत हे दोघं त्यामध्ये दिसत आहेत, तर या फोटोला दाखवण्यामागचा नेमका उद्देश काय, काय त्यामागची स्टोरी काय? 1997-98 नीतू मांडके, किरणकर पैंगणकर माझ्याकडे आले, मी आमदार होतो, मुंबई भाजपचा अध्यक्ष होतो, मी त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंची पण भेट घेतली होती, त्यांनीही घेतली होती, त्यावेळी बाळासाहेबांनी सांगितलं हे वाचवलं पाहिजे। तर ही मोहीम जो आहे, अभियान, हे तेव्हापासून सुरू झालं होतं, आणि त्यात मी पहिलंच सांगितलं, मुख्यमंत्री मनोहर जोशींनी पहिला पुढाकार समर्थन दिलं होतं, मुद्दा त्या रिपब्लिकन पार्टीने समर्थन केलं होतं, देशाच्या अनेक संस्थांनी समर्थन दिलं होतं,
त्याचा भाग म्हणून 17 डिसेंबरला राष्ट्रपतींना आम्ही भेटलो, त्यावेळी पण ही घटना आम्ही चर्चगेट स्टेशनची सांगितली होती. 11-12 हजार रुपये गोळा झाले होते, आम्ही पाठवले होते. आता प्रकारच्या अनेक कार्यक्रम, आता त्याची पावती कुठे राहिली मिळाली 9 वर्षानंतर तेवढं लक्षात येत नाही. मुद्दा तो आज तो नाही आहे. संजय राऊतनी पत्रकार परिषद उद्धव ठाकरेच्या सांगण्याप्रमाणे घ्यावी, 58 करोडचा आकडा द्यावा. किरीट तोम्यानी 4 बिल्डरच्या थ्रू मनी लॉन्ड्रिंग केले, संजय राऊतनी सांगितलं. किरीट तोम्याचा मुलगा नील तोमय्याचा खात्यात हे पैसे जमा झाले पीएमसीच्या मार्फत, हे संजय राऊतनी सांगितलेलं आहे. 11.5 हजार रुपये नाही. आणि ते त्यानंतर पोलीस FIR मध्ये लिहिते, तक्रारदाराला सकाळची बातमी होती म्हणून रात्री एक वाजून 4 मिनिटाला 420 लावणं आणि किरीट तुम्हाला अटक करा, याला सेटिंग म्हणतात उद्धव ठाकरे. हेच मला न्यायालयापुढे आणि जनतेपुढे सिद्ध करायचं होतं. आहे ना, सारा महाराष्ट्र विचारत असते 19 बंगले कुठे गेले, का हो आजपर्यंत उत्तर का नाही आहे. बंगले होते की नव्हते, होते तर चोरीला गेले तर मुख्यमंत्री काय करत होते, मुख्यमंत्री बायकोचे बंगलो गोल करतात तर बाकीच्यांचं काय होणार, मुख्यमंत्र्यांच्या मेहुणाची 6.5 कोटीची प्रॉपर्टी जप्त झाली, मुख्यमंत्री गप्प काय आहे, मुख्यमंत्रीचे पुत्र आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, कॉमोर स्टॉक घोटाळा, नंदकिशोर चतुर्वेदी, 7 कोटी रुपये मनी लॉन्ड्रिंग, उद्धव ठाकरेची बोलती का बंद आहे. उद्या मी आणखीन ठाकरे परिवाराचा एक घोटाळा जनतेसमोर ठेवणार आहेत. घोटाळ्याबाजांवर कारवाई होणार नाही.